रुग्णवाहिका असा 10 वर्षासाठी 8,000 कोटीचा टेंडर सरकारने काढला आहे. हा ॲम्ब्युलन्स पुरवठा टेंडर 3 वर्षासाठी असतो, मात्र 10 वर्षासाठी काढण्यात आला. 4,000 कोटीची काम 8,000 कोटीला काढण्यात आली आहे. आरोग्य विभागाच्या मंत्र्यासोबत IAS अधिकाऱ्याला बदलीची धमकी देऊन 8,000 कोटीचा टेंडर मर्जीतल्या माणसाला देण्यासाठी आणि त्यातून 4,000 कोटी कमविण्यासाठी टेंडर काढण्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर केला. राज्यामध्ये घोटाळ्याच्या घोटाळे घोटाळ्यावर घोटाळे पुढे येत आहेत. मर्जीतील माणसाला करोडो रुपयाची कामं देण्यासाठी वाटेल ते शक्क लढवून आणि भ्रष्टाचाराचा कळस गाठण्याचं काम या सरकारमध्ये सुरू आहे. काल केवळ 7 दिवसाच्या शॉर्ट नोटीसवर 108 जी ॲम्ब्युलन्स आहे या ॲम्ब्युलन्सचा 10 वर्षासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला. केवळ 7 डेज इतक्या शॉर्ट नोटीसवर आणि 10 वर्षासाठी तब्बल, खरं तर कुठलाही टेंडर हा 3 वर्षाच्या पलीकडं ॲम्ब्युलन्सचा पुरवठ्याचा नसतो. याची सर्व कुठल्याही दृष्टीनं तपासणी केली तरी हे काम 4,000 कोटीच्या वर जाऊ शकत नाही. परंतु तब्बल आरोग्य विभागाच्या मंत्र्यासह त्या IAS अधिकाऱ्याला बदलीचा धाक देऊन 7 दिवसाची, केवळ 7 दिवसाची मुदत देऊन 8,000 कोटीचा टेंडर त्या एका मर्जीतल्या माणसाच्या घशात घालण्यासाठी आणि त्यातून 4,000 कोटी रुपये कमवण्यासाठी 8,000 कोटीचा टेंडर काढला गेला आहे. यातून जनतेच्या पैशाची लूट सुरू होणार. तिजोरीमध्ये कर्ज काढून हे राज्य पहिल्यांदाच बर्बाद झालेलं आहे, उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि अशाही परिस्थितीमध्ये या ॲम्ब्युलन्सचा हा महाघोटाळा, 8,000 कोटीचा घोटाळा, हा सर्व विवादित जे मंत्री आहेत, वादाधीन मंत्री आहेत, ज्यांचं त्या आरोग्य खातंच हे अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेलं आहे,